नमस्कार, मी तृप्ती, स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये। यावर्षी नवरात्रीचा पर्व काल 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे। प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे एक वेगळे महत्त्व आहे। त्या दिवशी देवीला त्या विशिष्ट रंगाची साडी परिधान करतात। तर नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते रंग परिधान करायचे आहेत ते बघूया। घटस्थापनेचा पहिला दिवस 15 ऑक्टोबर 2023 या दिवशी आहे। वार रविवार रंग नारंगी या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा करायची आहे। रोगमुक्ती, जोश, उत्साह, देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा रंग नारंगी आहे। दिवस दुसरा 16 ऑक्टोबर या दिवशी वार सोमवार या दिवशी पांढरा रंग परिधान करायचा आहे। तपस्या शांतीचे प्रतीक माँ ब्रह्मचारिणी आहे। दिवस तिसरा 17 ऑक्टोबर या दिवशी वार मंगळवार आहे। लाल रंग परिधान करायचा आहे। पवित्रता, लक्ष्मी व लाभ याचे प्रतीक लाल रंग आहे। दिवस चौथा या दिवशी 18 ऑक्टोबर वार बुधवार गडद निळा रंग परिधान करायचा आहे। माँ कुष्मांडाची पूजा करायची आहे। बलिदानाचे प्रतीक माँ कुष्मांडा आहे। दिवस पाचवा वार गुरुवार या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे। समृद्धी, शांती, आनंदाचे प्रतीक पिवळा रंग आहे। दिवस सहावा वार शुक्रवार या दिवशी माँ कात्यायनीची पूजा करायची आहे। प्रकाश, भरभराटीचे प्रतीक हिरवा रंग आहे। या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे। दिवस सातवा वार शनिवार करडा रंग परिधान करायचा आहे। नवीन दिवसाची सुरुवात, नवीन संकल्प या दिवशी करायचे आहेत। दिवस आठवा वार रविवार या दिवशी जांभळा रंग परिधान करायचा आहे। शांतता, शोधकृती, निस्वार्थीपणा, राजेशाही थाट याचं प्रतीक जांभळा रंग आहे। दिवस नववा वार सोमवार या दिवशी मोरपंखी रंग परिधान करायचा आहे। त्याग, निस्वार्थीपणाचे प्रतीक मोरपंखी रंग आहे। सिद्धदात्री मातेची या दिवशी पूजा करायची आहे। या व्हिडिओमध्ये आपण 9 दिवस कोणते रंग परिधान करायचे व त्याचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे।